नितिन ब्रदर्स कोहली असंघ पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला जरी मरी खोपटे या दोन टीम्समध्ये मात्र हे युद्ध पाहायला मिळेल. एका बाजूला पनवेल तालुका, दुसऱ्या बाजूला उरण पूर्व विभाग म्हणजे उरण तालुका पाहायला मिळेल. आणि या दोन तालुक्यांमधली ही लढत सुद्धा अनुभवायला मिळेल. तमाम क्रीडा रसिकांना टॉस जिंकून पहिल्यांदा फील्ड करण्याचा निर्णय घेतला जरी मरी खोपटे संघानं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नितिन ब्रदर्स कोहली या संघाकडून स्ट्राईकला विशाल भोईर आणि या दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला चिंतामण नाईक अशी सलामीची जोडी. पहिली मॅच आपण पाहिली सहज रीतीनं. मीत इलेव्हन बापदेव पाली संघानं मात्र पहिला सामना जिंकलाय आणि या विजयी सलामी दिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दुसऱ्या सामन्याला होईल सुरुवात. इथे स्टॉप वॉच सुद्धा लावण्यात आलाय. बरोबर 20 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे कारण पहिल्या मॅचने थोडासा वेळ घेतला आयोजकांचा. या स्टॉप वॉच स्टार्ट मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल अभिजित ठाकूर. लोवरफुल टॉस बॉल यावेळेस मात्र मिडॉनला बीट करत बॉल चालला वाडीश लॉंग ऑनकडे. सिंगल येईल एकेरी धावेनं खातं उघडलं जाईल ते नितिन ब्रदर्स कोहली या संघाचं. एक या धावेनं विशाल भोईरनं चिंतामण नाईक स्ट्राईक रोटेट करत असताना आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. सर्कलचं रिस्ट्रिक्शन क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक. पाहूया काय घडते पहिल्या ओव्हरमध्ये. लॉंग रन अप आहे राईट ओव्हर. यावेळेस मात्र पाकपुटला जाऊन फुल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र संधी होती परंतु त्या ठिकाणी बाल बाल बचावलाय कारण दुसऱ्याच बॉलवरही धोकादायक धाव करण्याचा प्रयत्न सलामीवीरांनी केला होता. परंतु दैव बलवत्तर आपण म्हणूया इथे दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत. दुसरी धाव दोन्ही फलंदाजांनी इथून मात्र स्ट्राईक रोटेट केलेत. दोन धावा धावफलकावर. आदरणीय संतोषजी भास्कर साहेब यांचं आगमन झालंय. दादा यायचे मनपूर्वक स्वागत. समोर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे सिंगल येते. एकेरी धाव पुन्हा एकदा सिंगल. सलग 3 बॉलवर 3 सिंगल आलेत. त्यामुळं पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांपासून सुरुवातीपासून थोडासा सावधपणा पाहायला मिळतोय. सावध पवित्रा घेतलाय की काय कारण ज्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं बिंधासपणे खेळलं जातं आणि त्याच ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलवर फक्त 3 धावा आल्यात. हो स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस चेंडू सुद्धा भरदाव वेगान, वेग सुद्धा प्रचंड आहे तो गोलंदाज अभिजित ठाकूर. अभिजित ठाकूर नाव म्हटलं की अगदी उरण पूर्व विभागामधील आणखीन एक दिग्गज खेळाडू मान फ्रॉम देगोडे. आणि हा खोपटे संघाचा अभिजित ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये टिचून मारा केलाय. हा यावेळेस फिरून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु या वेगासमोर मात्र टाइम होताना दिसत नाहीये फलंदाजांना. आणि त्याचमुळे इथे मात्र मित्र म्हणेन लगातार चेंडू निर्धाव. त्याला चुकीचं शॉर्ट सिलेक्शन सुद्धा पाहायला मिळतं. चिंतामण नाईक इथे सिंगल पहिल्यांदा काढली होती परंतु मागच्या 2 चेंडूंवर एकही धाव आलेली नाहीये. आणि या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये असे निर्धाव चेंडू जाणं म्हणजे नक्कीच थोडीशा धावा कमी करणं. आणि काय दर्जेदार सुरुवात मात्र केले ती वेगवान गोलंदाज अभिजितनं. सोडून दिला होता हा बॉल पण आमच्याकडे बळालेत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना अतिरिक्त रन या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 4 वर 4 रन बोर्ड. चौथी धाव धाव फलकावर. संपूर्णपणे शांतता पाहायला मिळाली आतापर्यंत कोहली संघाच्या गोठामध्ये. यावेळेस मात्र ऑन साईडला प्रहार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर याच फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये होते कोहली संघाचे समर्थक आणि तो फटका मात्र पाहायला मिळाला. चिंतामणच्या पॅटमधून चेंडू पार. आपला षटकार कोहली संघासाठी. पहिल्या षटकाचा खेळ अगदी वेळेमध्ये संपन्न केलाय तो जरी मरी खोपटे या संघानं. अभिजित ठाकूरनं या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या 10 धावा. शेवटच्या चेंडूवर षटकार आला त्यामुळं कुठेतरी थोडंसं हायसं वाटलं असेल ते नितिन ब्रदर्स कोहली या संघाच्या सगळ्याच समर्थकांना. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल.
मंथन आदरणीय रोहनजी पाटील साहेब मानगर यांचा मंचाकडे आगमन होतंय. आदरणीय रोहनजी पाटील साहेब मानगर यांचा मनपूर्वक स्वागत. दादा यायचंय आणि पाली संघ आम्ही अगोदर सांगितलं होतं पण ऑलरेडी दुसरा सामना तुमचा होणार आहे त्याच्यामुळे जयदास रोहित आपण कुठेही जायचं नाही. आपला लगेच सामना विजेत्या विजेत्यामध्ये खेळवला जाईल. तर मंथन मात्र सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात खोपटे संघाकडून. यावेळेस मात्र अगदी खडे खडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बराचसा बाहेरून गेल्याचं सांगतायत पंच. व्हाईट बॉलच्या स्वरूपात धाव मिळेल. धावसंख्या एक ने पुढे जाईल. स्कोर 11 रन्स ऑन द बोर्ड. चिंतामणसाठी पारितोषिक घेते. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक अशोकजी नाईक यांच्याकडून. अगोदरच एक षटकार खरं तर त्याच्याच बॅटमधून पाहायला मिळाला जो पहिल्या षटकामधील शेवटच्या बॉलवर आला होता. त्यानंतर तो नॉन स्ट्राईक गेंडलाय. आडवा पॅटनं खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली सुद्धा राहतो. इथून मात्र सलग चेंडू निर्धाव डॉट बॉल. कोहली संघ म्हटला की अगदी मुकेश नाईकचा संघ, नितीन नाईक यांची आठवण कोणाला येणार नाही. खरं तर या दोन भावांनी संपूर्ण संघाला घडवलं. एक चांगलं टेनिस क्रिकेट नेहमीच कोहली संघाच्या माध्यमातून तमाम टेनिस क्रिकेट विश्वाला आजपर्यंत दाखवलं. आणि त्याच नितीन नाईक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मात्र संघ नेहमी मैदानामध्ये खेळत असतो. त्याची उडीव नक्कीच प्रत्येक मॅचमध्ये पाहते. इथे मात्र बॅकफुटला जाऊन स्कोअर कट केला. अप्रतिम फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावन करता येतोय. क्लासिकल षटकार. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावली. आतापर्यंत 18 ऑन बोर्ड. 18 धावा धाव फलकावर. मंथन मात्रेचा षटक क्रमांक 2 आपण पाहतो. पहिल्या ओव्हरमध्ये अभिजितनं धावा दिल्या होत्या 10. हाही चेंडू पाहायला गेलं तर भाग्यवरून स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि इथे मात्र थोडासा फुटवर्कचा अभाव जाणवतोय. आणि हा चेंडू मात्र अशातच निर्धाव सुद्धा येतोय. त्यामुळे एक षटकार जरी आला असला तरी 3 चेंडू सुद्धा निर्धाव खेळलाय तो आतापर्यंत विशाल. आणि तेच निर्धाव चेंडू कुठेतरी शेवटला डोई जड होतात. मग शेवटला जेव्हा इनिंग संपते ना तेव्हा मग हे निर्धाव चेंडू मोजले जातात. मग आपल्याला कळतं आपण या संपूर्ण इनिंगमध्ये 6 चेंडू 8 चेंडू निर्धाव खेळलायत. मग कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये चालू होतं की या 6-8 बॉलवर जर 8 धावा आल्या असत्या तर आत्ता जिंकलो असतो. मग जर दरची समीकरणं मात्र चालू होतात. हे सारं काही रोखायचं असेल तर अगोदरपासूनच मात्र ॲटलिस्ट स्कोर कार्ड हलता ठेवायला पाहिजे. तर समोरच्या दिशेमध्ये अगदी ऑन द राईज गोलंदाजाच्या डोक्यावरून चढवलाय हल्ला. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. आदरणीय रोहनजी पाटील साहेब अग्री कोळी कराडी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हे पद ज्यांना बहालंय ते आदरणीय रोहनदादा पाटील यांचं मनपूर्वक स्वागत. चला 2 निर्धाव चेंडू नंतर पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळालाय तो विशाल भोईरच्या बॅटमधून. आणि 6 धावे ना टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन अ बोर्ड. 2 निर्धाव चेंडू थोडस ओझ वाटत होतं फलंदाज विशालला. आणि ते जड झालेले चेंडू. आणि त्याच्यानंतर मात्र एक मोठा षटकार मारलाय.
कुट्टप्याचा बॉल पुन्हा एकदा पॅकफुटला जाऊन अप्रतिम फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच स्टाईल मध्ये चेंडू पॉइंटच्या वरतून सरळ 6 धावन करता षटकार. या दरम्यान आदरणीय विश्वाजी घरत साहेब उद्योगपती सासई यांचं मात्र मंचाकडे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. चला 9:40 झालेत खोपटी टीम, त्यामुळे 15 मिनिटांमध्ये तिसरं षटक समाप्त झालं नाही तुमच्याकडून, तर एक फिल्डर तुम्हाला 30 yard सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहिलं षटक अगदी 3:30 मिनिटांमध्ये संपलं होतं, परंतु दुसऱ्या षटकाला मात्र थोडासा उशीर घेतलाय, त्यामुळे जेवढा वेळ वाचवता येईल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असेल. बरोबर इथून 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक संपवायचं आहे. 10 मिनिटं संपलेत गोलंदाजी मार्कवर. आता मात्र तिसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय वैभव पाटील. क्लास बॅटिंग पाहायला मिळाली विशालची आत्तापर्यंत, त्याच्या बॅटमधून 3 षटकार निघालेत. हा चेंडू यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी पाहायला मिळाली. इथे चान्स आहे. ओ चांगला, इथे मात्र समय सूचकता दाखवली कीपरनं आणि 3 षटकार मारणारा विशाल भोईरला इथे मात्र धावची तंबूचा रस्ता दाखवलाय. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का बसेल नितीन ब्रदर्स कोहली टीमला. सफलता सफलता मिळाली खरं तर. 30 धावांवर मात्र पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना चांगला खेळला. सलामीला जात असताना विशाल भोईर, परंतु अशा रीतीनं बाद होणं कोणत्याच फलंदाजाला आवडणार नाहीये, कारण तो धाव घेण्यासाठी धावला परंतु इथून मात्र बराच पुढे आला होता, अर्ध्या पिचच्या पुढे आला होता आणि त्यानंतर मागे फिरणं फार कठीण झालं आणि खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला मंथनचा आणि या पहिली विकेट. परंतु इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो मुकेश. शॉर्ट ऑफ लाईन दाखवू टप्प्याचा बॉल इथे पंच इशारा करत असताना इट्स अ नो बॉल कॉल. फर्स्ट वॉर्निंग दिली गेली असेल पहिल्यांदा आणि त्याच कारणास्तव इथे मात्र पुन्हा एकदा हा अटेम्प्ट पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव नो बॉलचा इशारा येत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय आता मात्र 31 परंतु नेक्स्ट बॉल इथे मात्र नामी आणि चांगली संधी चालून आली. ती चिंतामण नाही घ्यायच्यासाठी, इट्स अ फ्री हिट बॉल. सो ऑलवेज कोणताही नो बॉल असला तरी आजकाल फ्री हिट आणि मुक्तपणे खेळण्याची संधी असेल ती चिंतामण नाईकसाठी. चिंतामण इथे प्रॉपर कनेक्शन नाहीये बॉल विकेट किपरकडे, त्यामुळं इथे फारसं नुकसान झालेलं नाहीये जरी मरी खोपटे संघाचं फ्रीडच्या बॉलवर. हा चेंडू मात्र निर्धाव निघालाय. डॉट बॉल स्पीडअप करत राहा एवढं सांगेन जरी मरी खोपटे संघाला. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या 31 31 runs on the board now. वैभव पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शॉर्ट ऑफ लेन हुक करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर धावला होता बराच, परंतु सेफली लँड झालाय. 2 तर सहज रीतीने मिळतील, क्षेत्ररक्षक नव्हते त्या क्षेत्रामध्ये आणि त्याच कारणास्तव त्या 2 धावा मिळाल्या त्या नितीन ब्रदर्स कोहली संघाला आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे जाईल ती 33 धाव फलकावर. 33 दुसरी मॅच आपण पाहतोय आजच्या रात्रीमधली. पहिला सामना जिंकला होता मीत 11 बापदेव पाली या संघानं. यावेळेस हा स्क्वेअर ऑफ द विकेट फटका आणि क्षेत्ररक्षक धावण्यासाठी जात नाही हेच सांगतोय. हा चेंडू बाहेर जाणार, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकलाय उत्तुंग असा फटका. चेंडू सीमा पार चिंतामणच्या बॅट मधून षटकार. नाईन वर 39 धावा धाव फलकावर.
वैभव चा हा बॉल पुन्हा एकदा फिरून खेळलाय, बॅकवूडला जाऊन पूल पाहायला मिळतोय, परंतु स्क्वेअर लेगला फिल्डर आहे डीप मध्ये आणि आज झेल मात्र डीपलाय. मुकेश नॉन स्ट्राइक एंडलाच राहील, परंतु आणखीन एक महत्वाची सफलता अर्जित करत असताना जरी मरी खोपटे संघ इथे दुसरा हादरा दोनही सलामीवीर मैदानाच्या बाहेर. चिंतामण नाही की यावेळेस मात्र सन्मान इथे मात्र केला जाईल. आदरणीय भगवंत दादा भोईर साहेब यांना विनंती करतोय, दादा आपण या आणि सन्मान स्वीकारा. आदरणीय भगवानजी भोईर साहेब आणि काशीनाथ दादा पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि मंचाकडे ज्यांचं आगमन होतंय ते आदरणीय डॉक्टर जनार्दन दादा पाटील कोपर, त्याचबरोबर मिन्नाथ पाटील साहेब पोलीस पाटील कोपर आणि विनोदजी तारेकर मिलन लॅबोरेटरीचे मॅनेजर या तिन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय भगवान भोईर साहेब आणि काशीनाथ पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपण अनुभवतोय. ओ टू कमेंट बॉक्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये युवराज पाटील दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवर वैभव पाटील, षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज सय्यार. युवराज ऑन अ स्ट्राइक नाव, नवीन बॅटर शॉर्ट ऑफ लेन पुढे जाऊन खेळला होता इथे, मात्र हा चेंडू अगदी शोल्डर वरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर नितीन ब्रदर्स कोहली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 39-13 सरासरीनं. मात्र इथे धावा आल्या त्या 39, शेवटच्या षटकाचा खेळ असेल बाकी. स्पीडअप करत राहा जरी मरी घोपटे संघ. या दरम्यान लगेचच एक सन्मान होईल. अग्निकोळी कराडी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय रोहन दादा पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय रोहन दादा पाटील साहेब अग्निकोळी कराडी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. यानंतर आणखीन एक सन्मान आपण पाहतोय. पहिल्यांदा रोहन पाटील यांचा सन्मान होताना पाहतोय. अग्निकोळी कराडी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. यानंतर मात्र एक नवतरुण, लाखो दिलो की धडकन असं म्हटलं जातं, ते देवेजी फडके नांदगाव यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. दादा यायचे आपण, देवेजी फडके नांदगाव यांचा सन्मान होईल. ओ टू कॉमेंट बॉक्स. कुणालचा पहिलाच बॉल यावेळेस ड्राईव्ह केला होता परंतु फॉलो थ्रू मध्ये, इथे मात्र कोणतीही धाव मिळणार नाहीये. मुकेश नाईक आहे सगळ्यात विस्फोटक फलंदाज, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. अनेक मैदान मात्र त्याच्या फटकेबाजीनं सगळ्याच प्रेक्षकांना प्रभावित केलंय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय, एक अतिरिक्त रन मिळेल धावसंख्या एकने पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचतोय तो 40 for 40 रन्स ऑन बोर्ड. इथून मात्र या ओव्हरमध्ये 10-12 धावा आल्या, 50+ ही धावसंख्या 4 ओव्हर्समध्ये नक्कीच चांगली ठरू शकेल ती नितीन ब्रदर्स कोहली संघाला, कारण त्यानंतर मात्र खोपटे संघाला थोडासा फलंदाजांना उत्तम कामगिरी करावी लागणार आहे, त्यामुळे षटक सुद्धा तेवढंच महत्वाचं असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. कुणाल ठाकूर या षटकामध्ये किती धावा वाचवतोय, किती धावा देतोय यावर निर्भर असेल या मॅचचं भवितव्य. ओर्थ विकेट ना शॉर्ट ऑफ लेन, यावेळेस आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळाला, वेगवान स्ट्रोक, परंतु त्या ठिकाणी अडवलाय डीप मिड विकेटला, रन एकच मिळेल. मुकेश यावेळेस पुन्हा एकदा नॉन स्ट्राइक एंडला अडकेल, एकेरी धावेनं 41-41 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. खर तर विशाल भोईरची ती विकेट जी आहे ना ती फार निर्णायक मी तर म्हणेन, त्यानंतर थोडासा स्कोअर थांबला हलकासा, अन्यथा मोठ्या धावसंख्या पाहायला मिळाला असता. समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय हा बॉल, समोर दिला होता आणि समोर दिल्यानंतर मात्र युवराज घाव घातल्याशिवाय राहत नाहीये, लॉंग ऑनच्या वरतून उत्तुंग षटकार. यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय विश्वासघरात. ओ टू कॉमेंट बॉक्स. 47 जबा झाले आतापर्यंत धावफलकावर या षटकारानं, नक्कीच धावसंख्या इथून 50 पुढे जाईल की काय आता, मात्र कणे षटकार नक्की लाभदायक ठरलाय.
समोर टाकला होता, पुढ्यात दिला होता तो कुणाल ठाकूर आणि युवराजने मात्र ती संधी सोडलेली नाहीये. अजूनही या षटकामधली तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल कुणाल ठाकूर. चला छोटस कुत्र्याचं पिल्लू आता मात्र त्रास देत असताना त्यामुळं थोडस पॉज पाहायला मिळालाय. किती ताकद आहे पहा, मॅच थांबवू शकतात एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. कुणाल ठाकूर पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन, यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता इथे मात्र अगदी पाहायला गेलं तर टप्पा पडण्याचं टॉस झाला होता. उसळणारा हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, वेग सुद्धा प्रचंड आणि खांद्याचा वापर सुद्धा चांगला करतोय तो कुणाल ठाकूर. आणि त्याच कारणास्तव इथे मात्र युवराजला हा चेंडू अगदी नाकास समोरून गेलाय. हा चेंडू तुडलेला थोडासा खाली राहिला. आणखीन एक डॉट बॉल, खरं तर मुकेश नाईकचं नॉन स्ट्राईक एंडला अडकणं. आतापर्यंत पाहायला गेलं तर दोनच चेंडू खेळला ज्याच्यामध्ये एक स्ट्रोक लावला होता, परंतु तिथे मात्र एकच रन आली होती आणि त्या कारणास्तव तो नॉन स्ट्राईक एंडला अडकला. त्यामुळे कुठेतरी विशाल भोईरची ती रनआउटची विकेट ही थोडासा मी तर म्हणेन धावा कमी करण्यामध्ये कारणीभूत ठरले कोहली संघासाठी. फुल्लर लेंथ होता, शॉर्ट फाईन लेगला मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. पहा पहा इथे मात्र आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु फलंदाज होईल बाद. आणि अशा पद्धतीनं इथं मात्र पहिलं सत्र समाप्त झाले. 50 खाली ठेवलंय ते नितीन ब्रदर्स कोहली संघाला, कारण शेवटच्या षटकामध्ये टिचून गोलंदाजी पाहायला मिळाली ती कुणाल ठाकूरची. आणि 4 समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या. 48 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, 49 धावांचं टार्गेट आता मात्र सेट करण्यात आलंय ते जरीमरी खोपटे या संघासमोर. धन्यवाद. तर नक्कीच मंचावर उपस्थित आदरणीय मिन्नत पाटील साहेब, पोलीस पाटील कोपर या मान्यवरांना विनंती करतो. दादा आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय मिन्नतजी पाटील साहेब, पोलीस पाटील कोपर, खऱ्या अर्थानं पोलीस आणि पोलीस पाटील हे फार मोठं घनिष्ठ नातं आहे. गावाचं प्रतिनिधित्व करताना पोलीस पाटील आपण नेहमी पाहतो आणि पोलिसांच्या अगोदर पोलीस पाटील पोचत आहेत. आणि गाव शांत कसं राहील यासाठी सदैव प्रयत्न करणारी मंडळी म्हणजे आदरणीय मिन्नतदादा पाटील यांचा सन्मान. या स्पर्धेचे सर्वेसर्वा वैभवदादा पाटील, आनंदजी तारेकर यांच्या शुभ हस्ते होताना. यानंतर अतिशय उत्तम माणुसकीचा वसावारसा चालणारा व्यक्तिमत्व डॉक्टर जनार्दन पाटील साहेब कोपर, दादा यायचं आहे आपण आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय डॉक्टर जनार्दन पाटील साहेब, आदरणीय डॉक्टर जनार्दन पाटील साहेब यांचा इतोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं स्पर्धेचे मुख्य आयोजक वैभवदादा पाटील आणि आनंदजी तारेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आणि मंचाकडे आपण पाहतोय आणि पाहुण्यांची मांदी आली, मात्र आपण मंचाकडे येताना निहाळतोय या स्पर्धेमध्ये ज्यांची आगमन होतोय ते आदरणीय विनोदजी तारेकर साहेब, मिलन लॅबोरेटरीजचे मॅनेजर, त्याचबरोबर मधुकर जाधव साहेब, बन्सी गुजर साहेब, किसनजी पवार साहेब, प्रशांतजी जोशी सर, ही सर्व मंडळी या मंचाकडे येताना आपण पाहतोय. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आदरणीय विनोददादा तारेकर साहेब, मिलन लॅबोरेटरीजचे मॅनेजर, त्याचबरोबर मधुकर जाधव साहेब, बन्सी गुजर साहेब, किसनजी पवार सर आणि प्रशांतजी जोशी सर, या संपूर्ण ताफ्याचं, संपूर्ण सर्व पाहुण्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना विनंती करतो दादा या आणि या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. लाईक 49 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये असेल. फिल्डिंग लावून घ्या लगेच नितीन ब्रदर्स कोहली संघ, फिल्डिंग लावून घ्या आपण. बॅटर पाठवा जरीमरी खोपटे संघ. 20 अवधी आपल्याकडे, त्यामुळं ॲटलीस्ट एक एक मॅच 40 नाही तर 42-43 मिनिटांमध्ये तरी संपली पाहिजे आणि या आयोजकांचा सुद्धा तोच विचार आहे आणि त्यासाठी मात्र सगळ्यांचं सहकार्य मिळणं फार गरजेचं आहे. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं
लाइव कवरेज आपण पाहतोय राजेंद्र दादा मात्रे कुटारे आणि त्यांची संपूर्ण टीम. खरं तर त्यांचं सुद्धा या पावसानं शेड्यूल बऱ्याचशा लाईव्हचं बिघडवलं. एक दिवसाचा पाऊस परंतु त्यानंतरच्या पुढच्या डेट्स ज्या आहेत ना नाकी न वालेत लाईव्हजना, स्कोरर्सना, अंपायर्सना, कॉमेंटेटर्सना. कारण पुढच्या स्पर्धा सगळ्यांच्या लागून आल्या होत्या. कारण विनोदजी पाटील सर नेहमी बिझी असतात, त्यामुळं पुढच्या आयोजकांना काय सांगायचं हा नेहमी प्रश्न पडला या संपूर्ण आठवड्यामध्ये. आणि सगळ्यांचं शेड्यूल बिघडलं आणि तिथे बऱ्याचशा ठिकाणी मॅनपॉवरची कमतरता भासले. तर जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे, ऐकूया पुन्हा एकदा विनोदजी पाटील भोपर यांचा आवाज. थँक्यू. या दरम्यान विनंती करेन की मीत इलेव्हन बाबतीत पाली संघात संघनायकाने रिपोर्टिंग करायचं आहे, कारण यामधला विजेता संघाबरोबर आपली लढत होईल. त्याच्यामुळे मीत इलेव्हन बाबतीत पाली संघात संघनायकाने आमच्या या अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. चला सामना सुरू करा, कारण पंचा वेळही लागतोय, कारण काल 10 संघांचा लॉट्स त्याचबरोबर आणखीन एक एक्स्ट्रा मॅच 2:10 संपली. त्याच्यामुळे आज वेळेत सगळे सामने होणं गरजेचं आहे. विनंती आहे वळूया आपण लगेचच. आता मात्र आणखीन एक धावांचा पाठलाग कसा राहील आपल्या अमोघ वाणीतून मांडतील एक आदर्श कवी, उत्तम लेखक म्हणून जी ओळख आहे. आणि रतनबुवा या स्पर्धेमध्ये एकदा बसलं ना की माणूस स्टार बनतो, तो स्टार माणूस विनोद पाटील भोपर. थँक्यू व्हेरी मच दीपक पाटील सर, थँक्यू व्हेरी मच दिनेश बंधू सर. पुनश्च्या सर्व लाडकी रसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जे प्रेक्षक मैदानावरती उपस्थित आहेत, जे प्रेक्षक फॉर्च्युन इव्हेंट या वाहिनीवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत, त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ठिकाण स्वर्गीय मधुकर शंकर पाटील क्रीडांगण, आपण मानगरमध्ये आहे. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय वैभव अशोक पाटील, माजी उपसरपंच ग्रामपंचायत नानोशीचे, त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची ही भव्य दिव्य स्पर्धा अत्यंत सुंदर, सुबक, विलोभनीय, लक्षवेधी, आकर्षक, मनमोहक, शिस्तबद्ध आणि पारदर्शक आयोजन याची देही याची डोळा क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा. 49 टार्गेट आहे झरीमरी खोपटे या संघासमोर. सलामी वीर मैदानामध्ये आपण बघतायत मयूर घरत आणि मंथन मात्रे, बॉलिंग मार्कवर मुकेश नाईक. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतायत ऑन साईडला, मिडॉनला क्षेत्ररक्षक गेलेले आहेत, मिडॉनवरनं चेंडू कव्हर करतायत. तोपर्यंत एक धाव येते. 49 टार्गेट आहे, 12.25 धावांची आवश्यक गती आहे विजयासाठी. झरीमरी खोपटे संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि स्वर्गीय नितीन ब्रदर्स कोहली संघाला त्यांनी 48 रोखले. 4 मॅच आहे आणि आता स्ट्राईकला प्रथमच येतो यावेळेस फलंदाज मंथन मात्रे एम एम ओर्ध विकेट. हा चेंडू कव्हरच्या दिशेने, वॉड शॉट, पॅरल स्ट्रोक, फ्लॅट, षटकार. दादा करतोय पत्ता दूले, किंग नाही तो किंग मेकर आहे, वैभव शेट पाटील आमचा, किंग नाही तो किंग मेकर आहे, वैभव शेट पाटील. काय जबरदस्त फटका, टायमिंग बेमिस आलो. तो ऑफ स्टंप होती होता आणि मेरिट वरती खेळले, ऑफ स्टंप होती चेंडू होता. आणि काय जबरदस्त सुरुवात आपल्या इनिंगची करत असताना मंथन मात्रे. धावसंख्या धावपळ कधी 7 पुन्हा एकदा. हा चेंडू सुंदर होता, बॅक फुट वरती ढकललं, बॅटची कडा आउट फील्ड, फास्ट चेंडू, थांबणार नाही चेंडू, जातो सीमा पार आणि येतोय हा चौकार. बैलगडा शर्यतीतील फार मोठं नाव वैभव शेट पाटील, दुसऱ्या बाजूला आमचे आनंद तारेकर, ही एवन जोडे. खरं तर सातत्याने आनंदचे आम्ही स्टेटस बघत असतो आणि प्रचंड क्रेज आहे आनंदला, वैभव शेटला. आणि सध्या बैलगडा शर्यत भरपूर प्रमाणात सुरू आहेत, अनेक अड्डे अक्षरशः गजबजले असतात आणि लाईव्ह असल्या कारणाने आता त्याची क्रेज वाढत चालली. क्रिकेट बरोबर आता बैलगडा शर्यतीचा देखील आनंद सगळेजण घेत असतात. पुन्हा एकदा हा चेंडू सुंदर, यावेळेस मात्र शिअर गेले, काय फिल्डिंग आहे बघा, शॉर्ट, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, विजय होते, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. मुकेश नाईक बॉलिंग मार्कवर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत.
फार आपण आता 25 निदामांची आवश्यकता आहे. धावा झाली, धावा फलकावरती आपण बघतोय 12 आलेले आहेत. हा चेंडू प्रचंड वेगवान, आणि वेगाबरोबर ॲक्युरेसी फार महत्वाची. नुसता वेग असून चालत नाही, अचूकता आणि भेदकता फार महत्वाची असते. आणि गाडी किती वेगाने चालवा पण ती रस्ता सोडून गेली तर मग दुष्परिणाम होत असतात. तसंच बॉलिंगचे असतं. यावेळेस माझा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने पॉवर प्लेचा अत्यंत योग्य वापर. चेंडू सीमा पार येतोय. हा चौकार हर रायगड ठाण्यात गाव गावात दादा तो फेमस झाला. हर दादा तो फेमस झाला. हर वजीर बैल वाला तो आमचा आनंद जेकडे वाला. 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 क्या बात है. SDC असल्यावर एक वेगळीच मजा असते. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण सगळीकडे आहे. आणि जेव्हा जेव्हा SDC आमच्या सोबत असतो आणि DJ आमच्या सोबत असतो तेव्हा प्रत्येक समालोचक करण्याची एक वेगळीच मजा. आनंद तारेकर जसं क्रिकेटच्या पटलावरती आपण बघतायत की पारगावचं नाव आनंद तारेकरने फार मोठं केलं. त्याआधी सोन्या गायकवाड असेल, नरेश गायकवाड यांनी खरं तर पारगावला क्रिकेटच्या पटलावरती आणलं, मोठं केलं. त्यानंतर आपण आकाश तारेकरचं नाव बघतो. जसं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती विश्वामध्ये आनंद तारेकर हे नाव आहे, तसंच फोटोग्राफी आणि बैलगाडा शर्यतीमध्ये आनंद तारेकर हे नाव देखील मोठ्या सन्मानाने घेतलं जातं. व्हाईटचा इशारा ठिकाणी आपण बघतायत. पंचांचा बॉलिंग मार्गवर यावेळेस नवीन गोलंदाज आपण बघतायत. विशाल भोईरला पाचारण करण्यात आले. पहिल्या षटकात तब्बल 16 धाव आल्यात. टार्गेट 49 आहे. अजूनही आपण बघितलं तर 32 गरज आहे. आणि चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावांची आवश्यकता 10.66 प्रति षटकामागे. स्ट्राईकला फलंदाज हा फुलटॉस आहे, पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. मैदानात जोर द्या, लवकरात लवकर जोर द्या. भिनझोड भिनझोड भिनझोड. चॉकलेट बॉय बोनसेटचे तेजेजी फडके यांचं मात्र आगमन झालंय. तर विनंती करते मनपूर्वक स्वागत. काय जबरदस्त फटका होता. हा चेंडू बॅकफुट गेले, ऑन साईडला वळवलाय. बॅकफुट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एकच धाव येते आणि कदा विनी धाव संघ धावपळ करती 24. आणि विनोद सर आपण पाहतोय गुंतवणूकची भूमिका. दोन रजनीमध्ये उत्तम बजावले. कांचनजी पालकर सर यांचं आगमन होतं, अगदी घरात त्यांचं लग्न होतं, त्याच्यामुळे त्यांनी थोडीशी ॲडजस्टमेंट आपण केली आणि तेही अगदी वेळेवर आलेत. तर कांचनजी पालकर केवाले उपसरपंच यांचं मनपूर्वक स्वागत. आणि या उपसरपंचाबरोबर अनेकदा काम करण्याचा योग आला आहे. 24 धावा झाल्यात, अजूनही 25 गरज आहे. अर्धी लढाई जिंकलेली, अर्धा किल्ला सर गेलाय. आणि केवळ 8 चेंडूमध्ये, हा चेंडू बॅटची काढा. सॉफ्ट डिसमिसल त्या ठिकाणी. फलंदाज बाद होतोय. यावेळेस फलंदाज आपण बघताय मंथन मयूर गरज बाद होतोय. पहिला धक्का लागतो मैदानामध्ये. आपण बघताय जरी मरी क्रिकेट संघ खोपटेला. न्यू बॅटर मैदानावरती सागर ठाकूर 1 डाऊनला येतं तिसऱ्या क्रमांकावरती. आणि तिसरा क्रमांक नेहमीच क्रिकेटमध्ये फार महत्वाचा मानला गेलेला आहे. पहिला धक्का लवकर लागला, तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावरती लवकर जबाबदारी येते. चांगली भागीदारी झाली सलामीवीरामध्ये. त्याच भागीदारीला त्याच धावसंख्येला पुढे व्यवस्थितपणे नेण्याचं काम मात्र तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज नेहमी करत असतो. हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी धाव होईल का? नाही, नकार दिला. खूप चांगलं क्षेत्ररक्षक डीपमधून. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते डीपमधून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संगम भोईर. ज्या प्रकारे धावत आले, एक दहशत निर्माण केली दोन फलंदाजांच्या मनामध्ये की तुम्ही दुसरी धाव घेतली तर मी इथे आहे. आणि त्यामुळे
एकच धाव आणि कालच विवाह बंधनात ते अडकले आणि आज मॅच खेळण्यासाठी आलेले बघा क्रिकेटमध्ये किती प्रेम आणि झेल देखील त्यांनी स्टिपलेलं आहे. का तर नवीन लग्न झाल्यानंतर लोक निघत नाही बरेच दिवस घरातून, पण हा पठ्ठा बघा बाहेर निघाले आजच आलाय. काल लग्न आणि आज आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी सन्मानासाठी आणि असं म्हणतात की पहिलं प्रेम आमचं क्रिकेट आहे, त्यानंतर इतर गोष्टी हे दाखवून दिल्या या ठिकाणी या खेळाडूने. आणि अशा प्रकारे आपण बघताय फलंदाज बाद होतो यावेळेस मंथन मादरे, दुसरा धक्का लागतोय 25 ही धावसंख्या आहे, अजूनही विजयासाठी 24 ची गरज. आदरणीय अमितजी पाटील साहेब कोल्ही, आदरणीय अमितजी पाटील साहेब कोल्ही यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये यायचंय. आदरणीय अमितजी पाटील साहेब कोल्ही या मान्यवरांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. त्याचबरोबर अक्काजी नाईक सर आपल्याला विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यायचंय. संतोषजी सारडेकर अजिवली, संतोष सारडेकर साहेब आपण या या अतिथी कक्षामध्ये आणि विराजमान व्हायचंय. न्यू बॅटर मैदानावरती अभिजीत ठाकूर. अभिजीत ठाकूर म्हटलं की नक्कीच हा चेंडू यावेळेस ऑफ स्टंपवरती होता, डॉट बॉल, सुरुवात वाईडने गेली होती, शेवट या षटकाचा डॉट बॉलने होते. षटकर आपण बघितला, चांगलं कमबॅक मैदानामध्ये विशाल भोईरने दाखवलंय. आणि आता इक्वेशन आपण बघाल, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे, या सामन्यामध्ये काही घडू शकतं. सामन्यामध्ये रोमांच, रंग, तरार अजूनही कायम आहे. इथून हा सामना दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी आहे, कारण या षटकाची सुरुवात जरी खराब झाली असली तरी शेवट खूप चांगला झालाय. आणि या षटकात धावा आल्यात केवळ 9, आणि त्यामुळे 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा. 12 चेंडू 24 धावांचं गणित. या दरम्यान मात्र मंचावर उपस्थित प्रमुख अतिथींचा सन्मान आपण करतोय. मिलन लॅबोरेटरीचे मॅनेजर आदरणीय विनोदजी तारेकर सर आपल्याला विनंती करतोय, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय विनोदजी तारेकर सर, मिलन लॅबोरेटरीचे मॅनेजर, मधुकर जाधव साहेब, बन्सी गुजर साहेब, किसन पवार साहेब, प्रशांतजी जोशी या सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विनोद तारेकर साहेबांचा सन्मान इथे होताना पाहतोय. मिलन लॅबोरेटरीजचे मॅनेजर, पारगावचा हा अतिशय उत्तम व्यक्तिमत्व, सुशिक्षित व्यक्तिमत्व, विनोदजी तारेकर साहेबांचा सन्मान. वैभवदादा पाटील, आनंदजी तारेकर यांच्या शुभ हस्ते होताना पाहतोय. त्याचबरोबर मधुकर जाधव साहेब, बन्सी गुजर साहेब, किसन पवार साहेब आणि प्रशांतजी जोशी सर या सर्वांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मिलनजी भास्कर साहेब कुंडेवाळ यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. मिलनजी भास्कर सर कुंडेवाळ. त्याचबरोबर संतोषजी सारडेकर सर अजिवली आपल्याला विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 12 चेंडू 48 ची गरज असताना बॉलिंग मार्ग अनिकेत नाईक आणि त्याने पहिल्या चेंडूवरती सागर ठाकूरचा अडसर दूर केला. आणि आता इक्वेशन 11 चेंडू 24 ची गरज आहे. सामना मी म्हणालो की आधी की अजूनही बॅलन्स आहे. बघा भरपूर रहस्यमय स्थितीमध्ये हा सामना अजूनही आहे, कारण या मैदानामध्ये काय कमबॅक केलंय स्वर्गीय नितीन ब्रदर्स कोहली संघाने. पहिल्या षटकात 16 धावा आल्या, प्रत्येकाला असं वाटलं की इथून ना कोपटे संघ ही धावसंख्या सहजतेने चेस करेल, पण नियतीला ते मंजूर नव्हतं विशाल भोईरला. आणि आता मात्र अनिकेत नाईक नाही सुरुवात केली आणि दाखवून दिले की अजूनही हा सामना जिंकण्यासाठी आम्हाला जे जे शक्य आहे ते आम्ही या मैदानावरती करू. नितीन हा चेंडू आवेत आहे मिस्टर अमिक, पुन्हा एकदा झेलची शक्यता आणि झेल मात्र झाला होता. खर तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ड्रॉप, पण दुसरा क्षेत्ररक्षक येऊन हा झेल स्वीकारतोय. कीपर प्रफुल नाईक होते आणि जो झेल त्यांनी टिपला अनिकेतच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला आणि बॅक टू बॅक दोन चेंडू मध्ये दोन धक्के दिल्यात. आणि आता 10 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज. क्या बात आहे, SDC एकनाथ माळे यांचा आवाज आणि कांचन पालकर यांचं अगदी
कमी शब्दात काय जबरदस्त कौतुक केले बघा एकनाथ मायांनी. कॉम्प्युटर आहेत आणि स्क्रीनवरती बघू शकाल बघा बाहुबली स्कोरिंगच्या दुनियेतील बाहुबली कांचन पालकर केवालेचे विद्यमान उपसरपंच आणि एच डी सीलाही बघाल काय स्माईल आहे. एच डी सीची बघा अत्यंत गोड स्माईल क्या बात आहे. एच डी सी सहाव्या मॅचच्या दिशेने हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक पूर्ण होणार का. हा चेंडू यष्ट्यांचा वेद यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात की विजयाचं स्वप्न उद्ध्वस्त केले. जरी मरी खोपटेचं येणारी वेळ सांगेल आणि या हॅट्रिकने मात्र इथे मात्र डाव डावाला खिंडार पडलाय सुरुंग पडलाय गोलंदाजच्या ठिकाणी अनिकेत नाईकने. तीन चेंडू तीन धक्के दिले डावाला अक्षरशः खिंडार पडले पण या खिंडार पडलेल्या जागेवरती बुरुज बनून कोण उभा राहणार. कोणता फलंदाज ही बुडणारी नौका विजयाच्या किनाऱ्यावरती लावणार हा प्रश्न आहे. पाच गडी बाद झाल्यात. जरी मरी खोपटे संघाने सुरुवात जबरदस्त केली होती. बऱ्याचदा असं म्हटलं तर सुरुवात भली तो अंत भला पण क्रिकेटमध्ये या ओळींना महत्व नसतं. सुरुवात चांगली होऊ नये शेवट बऱ्याचदा वाईट होत असतो आणि बऱ्याचदा खराब सुरुवात होऊ नये शेवट गोड होत असतो. आणि आता मात्र अनिकेत नाईक पुन्हा एकदा हो हा चेंडू हवेत पुन्हा एकदा झेलची शक्यता फलंदाज बाद चार चेंडू चार धक्के आता डबल हॅट्रिक आपण म्हणू शकतो. आणि अशा प्रकारे सहावा धक्का मैदानावरती जरी मरी खोपटे या संघाला. प्रदीपजी पाटील साहेब पोलीस पाटील पाटणोल यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर आपण पाहतोय संतोषजी साडेकर अजिवली यांचंही आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. थँक्स सर. आदरणीय बन्सी गुर्जर साहेबांकडनं हॅट्रिक पूर्ण केले. चार गडी बाद केल्यात. फोर ट्रिक आणि 1000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय बन्सी गुर्जर यांच्याकडनं देण्यात येईल. आणि घेतला काय जबरदस्त गोलंदाजी. चार चेंडू चार धक्के दिल्यात. बघूया आणखीन दोन चेंडू आहे काय करतोय अनिकेत. सहा चेंडू सहा गडी बाद करण्याचा विक्रम यंदा ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये बिपिनने केला होता वाखरांच्या. बघूया अजूनही दोन चेंडू शेष आहेत. सहा गडी बाद झालेले आहेत आणि अजूनही चेंडू शिल्लक आहेत आठ आणि करायच्या आहेत त्या 24 धावा. 12-24 इक्वेशन 8 वरती आलंय कारण चार गडी चार चेंडूच बाद केल्यात. स्ट्राईकला फलंदाज मनीष मात्रे. हो सुंदर चेंडू बॅक फुटवरती ढकललं होता. सिली मिडॉनला चेंडू आला होता. यष्टी रक्षक फार वेगाने गेले होते प्रभू त्या ठिकाणी. पण एक धाव येते आणि फायनली या ओव्हरमध्ये एक धाव आलेले. पाचव्या चेंडूवरती इक्वेशन आता 7 चेंडू शिल्लक आहे. 23 ची गरज आहे. आमचे ऑपरेटर या ठिकाणी फॉर्च्युन इव्हेंटचे अत्यंत टॅलेंटेड ऑपरेटर ऋषिकेश कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहे. विजय आणि त्याचबरोबर आमचे दुसरे कॅमेरामॅन सुमित. हा चेंडू यावेळेस लोकांच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि खूप चांगला थ्रो आणि त्यामुळेच फलंदाज होईल धावचीत. आणि या षटकात तब्बल 5 गडी बाद झाले. 4 गडी अनिकेतने स्वकर्तृत्ववरती मिळवले आणि हे सांघिक यश अंतिम चेंडूवरती फलंदाज धावचीत झालाय. आणि अशा प्रकारे आता 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. एकूण गडी बाद झाल्यात मैदानावरती 7. आता मात्र संघ अडचणीत पराभवाच्या छायेमध्ये बघायला मिळतोय. जरी मरी 11 खोपटे संघ सुरुवात धमाक्यात झाली होती. तडाखे बंद सुरुवात झाली होती. 16 धावा कुठल्या होत्या आणि त्यानंतर मात्र जणू काय या डावाला दृष्ट लागली. मैदानावरती विशाल भोईरचं षटक अत्यंत चांगलं राहिलं. त्यांनी सुरुवातीला 7 धावा दिल्या होत्या एका चेंडूत पण त्यानंतर त्याचं कमबॅक अफलातून आणि अनिकेतने तर अक्षरशः डावाला सुरुंग लावून टाकला. अग्रक्रम पूर्णपणे कोसळलेला आहे आणि अनिकेतच्या समोर खरं तर जरी मरी 11 खोपटेचे फलंदाज नक्कीच त्यांनी गुडघे टेकले आणि या षटकाने मात्र आता
अशोक नाईक साहेबांकडनं अनिकेत नाईक साठी 500 रुपये, बंसी गुजर साहेबांकडनं 1000 रुपये, एकूण 1500 रुपयाची कमाई झाली. खर ते 1500 रुपये नाही, त्याच्या पार्टीवरती दिलेली शाबासकीची थाप आहे ज्याने अफलातून कामगिरी केली. मी मगाशीच म्हटलं की सामना बॅलन्स आहे आणि नक्कीच आता मात्र सामना एकतर्फी थोडासा बघायला मिळतो. 22 धावा करायचे हा चेंडू व्यवस्था. लेक्समच्या बाहेर वाईटचा इशारा ठिकाणी पंचांचा येतोय आणि वाईटच्या आधाराने एक धाव आणि एक अतिरिक्त चेंडू मात्र या ठिकाणी मिळेल खोपटेला. बॉलर्स नेम आशिष करावकर. तर मधुकर जाधव यांच्याकडनंही 500 रुपये अनिकेतसाठी 2000 रुपये जमा झालेले आहेत. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. असं नाही की अनिकेतने षटक चांगलं टाकलं म्हणजे सामना जिंकलेला आहे. कोहली संघाने या षटकातही 22 धावा रोखायच्या, 2 चेंडू वाईट आल्यात आणि जर अनिकेत नाईकने चांगली गोलंदाजी केली आहे तर मात्र या षटकात जर गोलंदाज आशिषने इथून जर खराब गोलंदाजी केली तर मात्र अनिकेतने केलेल्या कामगिरीवरती पाणी ओतलं जाईल. 6 चेंडू वीजची गरज आहे. या दरम्यान समीरजी कटेकर साहेब बंगारपाडा यांचं आगमन होतं. मी विनंती करेन समीरजी कटेकर साहेबांना की आणि 2 चेंडू वाईट फेकल्यानंतर चांगलं कमबॅक मैदानावरती आशिषचा आणि आशिषने फलंदाजाला बाद केले. फलंदाज या ठिकाणी आपण बघताय आता रुपेश ठाकूर बाद झाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल टिपला गेलाय आणि धक्का क्रमांक लागतो मैदानावरती आपण बघतो त्यावेळेस. या दरम्यान समीरजी कटेकर बंगारपाडा रजनी क्रिकेटचा यशस्वी आयोजक यंदा त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक नवी स्पर्धा अगदी काही दिवसातच अनुभवायला मिळेल. तर आदरणीय समीरजी कटेकर साहेबांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आता चेंडू शिल्लक असतील 5 आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. 5 चौकार मारावे लागतील, किमान 3 षटकार जरी मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पण मारणार कोण हा देखील प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे. मैदानात येतोय सत्यजित पाटील. हा चेंडू स्लो रन होता, गतीमध्ये थोडासा बदल केला. मागचा चेंडू थोडासा वेगवान आपण बघितला आणि गोलंदाज म्हटले की त्याच्याकडे विविधता असायला हवी जसं फलंदाजाकडे फटक्यांचं कोठार असायला हवं तसंच गोलंदाज म्हटलं की व्हेरिएशन व्हरायटीज त्याच्याकडे असायला हवी तरच तो सफल होऊ शकतो. वाईटनंतर चांगलं कमबॅक दबाव आला होता आशिषवरती पण त्यानंतर त्याने एक विकेट प्राप्त केला आणि आता मात्र डॉट बॉल. हा चेंडू आवेद आहे, जेल होईल का प्रश्न आहे. क्षेत्ररक्षक खूप दूर होते चेंडूपासून. चेंडू मात्र नो मॅन्स लँडमध्ये पडतोय. एकच धाव येते आणि एका धावेने इक्वेशन आता बदलेल. 4 चेंडू आणि आता विजयासाठी आपण बघतो त्यावेळेस 3 चेंडूत, माफ करा, 3 चेंडू 19 धावा. सौरभ आमच्या सोबत आहे स्कोरच्या भूमिकेत आणि कांचन पालकर यांचं आगमन झाले. रॉयल एंट्री आपण बघितली सगळ्यांनी. हा चेंडू करतायत फायनलच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडस फंबल जरूर झालं, अजूनही चेंडू उचलला नाही. आणि कांचन पालकर बघा सर, जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ते म्हणतात की जास्त नाव घेऊ नका आमचं, कारण कांचन खरं तर प्रसिद्धीचा मोह दिला अजिबात नाही. आमचे ऑपरेटरही म्हणत होते की माझं नाव घेऊ नका, पण काही जण असे असतात बऱ्याचदा कॉल करून सांगतात की आमचं नाव घ्या, अशी पण लोक असतात. तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 17 धावांची गरज. सामना पूर्णपणे आपण बघताय स्वर्गीय नितीन ब्रदर्स कोहली संघाच्या बाजूने. जवळजवळ विजय त्यांना प्राप्त झाला, केवळ औपचारिकता आता शेष राहिली आहे सामन्यामध्ये. पहिल्या षटकात 16 येऊ नये संघ मात्र आता पराभवच्या छायेत. फक्त 1 चेंडू शेष आहे. हा फुलटॉस ड्राईव्ह केला आणि अशा प्रकारे आपण बघताय स्वर्गीय नितीन ब्रदर्स कोहली या संघाने हा सामना जिंकून या स्पर्धेमधलं आपलं आव्हान त्यांनी कायम ठेवलंय.